नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? हो, मजेतच राहिलं पाहिजे. बघा, एवढ्या दिवसापासून आपण या कोरोनाच्या संकटामधून सावरत आहोत. तर असो, आज बघा, आज मी तुम्हाला एक नवीन पाठाविषयी माहिती सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं सांगायची, बरोबर? ठीक आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पाणी हा असा घटक आहे, तो आपल्याला सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज असते. मग पाणी हे आपलं दैनंदिन वापरासाठी खूप महत्त्वाचे असते. एवढंच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टी ही पाण्यावर अवलंबून आहे. मग आपले शेतकरी राजे असतील, कारखानदार असतील, सर्व प्राणी मात्र हे पाण्यावर अवलंबून आहेत. जर आपल्या पृथ्वी तलावर पाणी नसते तर काय झालं असतं? तर खूप मोठं संकट आपल्यावर आलं असतं. मग एवढं महत्त्वाचं आणि उपयोगी असलेलं हे पाणी आपल्याला कुठून मिळतं बरं? सांगा बरं, आपल्याला पाणी कुठून मिळतं? पाऊस, नदी आणि झरा. व्हेरी गुड. आपल्याला पाणी जे आहे ते पाणी पावसाच्या माध्यमातून मिळत असते. पाऊस पासूनच आपल्याला सर्व प्रकारचं पाणी मिळत असते आणि या पाण्यावर आपली संपूर्ण सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. मग अशाच पद्धतीने या पावसापासून आपल्याला समुद्र तयार झालेले दिसतात, झरे तयार झालेले असतात, विहिरीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाणी वापरत असतो. मग हे महत्त्वाचे असे पाण्याचे स्रोत या सर्वांविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मग आपल्या तिसरीतला पाठ 9 पाणी कुठून मिळते या पाठाचा सविस्तर अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत.